सेतू अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 10वी विषय मराठी उत्तर चाचणी प्रश्न उत्तरे भाग एक गद्य हा उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करायची आहे। प्रश्न अ आकृती पूर्ण करा। उतारात वर्णन केलेल्या फुलांची नावे मोगरा पारिजातक निशिगंध गुलाब। ब कोष्टक पूर्ण कर। फुलांचे नाव विशेष गुलाब रुबाबदार पारिजातक निरीच्छ। क उतारात आलेल्या निसर्गातील घटकांमध्ये दिसणाऱ्या मानवी भावनांची विधाने सांग लिही। उत्तर एक गुलाबासारखे सोपस्कर करून घेणारे। दोन स्वारीचा रुबाब काही औरच। तीन पारिजातक कमालीचा निरीच्छ इत्यादी। प्रश्न दोन पुढील कविता वाच आणि त्यावर आधारित कृती सोडव। अ आकृतीबंध पूर्ण कर। कवित्रीने वर्णन केलेले गवत फुलांचे विशेष सान सानुले झुलत हसणारे सुंदर गोचिरवाने। ही कविता तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। ब पूर्ण कर। अ गवत फूल निरख ताना मुलाला पुढील गोष्टीचा विसर पडला। उत्तर शाळा व घर। आ गोचर भाषा शिकण्याची इच्छा आहे कारण भाषा शिकून गवत फुलाला गोष्टी सांगण्यासाठी। क पुढील काव्यभक्तीचा अर्थ लिही। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाडा रात्रही इवली होऊन म्हणते अंगाई गीत तुला। उत्तर वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाडा रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। वारा लहान स्वरूप घेऊन गवत फुलाशी झोपाळ्याचे खेळ खेळताना झोका घेतो। रात्रसुद्धा छोटी होते लहान होते आणि ती गवत फुलांसाठी अंगाईचे गीत गाते। प्रश्न तीन व्याकरण घटकावर आधारित कृती कर। अ पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळख। सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव। स्वप्तरंग सात रंगाचा समूह। द्विगु समास बरे वाईट बरे किंवा वाईट द्वंद्व समास। ब पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर। एक आबाड फाटणे अर्थ चारही बाजूने संकट येणे। वाक्य श्यामचे वडील वारल्यावर श्यामवर आबाड फाटले। दोन साद घालणे अर्थ भावना जागृत करणे। वाक्य समीराने आपल्या भाषणातून प्रेक्षकांच्या हृदयाला साद घातली। प्रश्न चार खालील विषयावर बातमी लेखन कर। श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कनेरी येथे योग दिन उत्साहात साजरा। श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। विद्यालयातील शिक्षिका मानसी राऊत यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर उषा कावडे यांनी योगासनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले। सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली। यामध्ये ताडासन वृक्षासन इत्यादी आसनांचा समावेश होता।
योगासने केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना ताणतणाव कमी होतो. निरोगी आरोग्यासाठी योगासने हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आजच्या युगात योगासन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गजेंद्र दुर्वे यांनी केले. प्रश्न 5. लॉकडाऊनच्या काळात मी फुलवलेली बाग या विषयावर प्रसंग लेखन कर. विषय विस्तारित पुढील मुद्दे विचारात घ्या. इथे मुद्दे दिलेले आहे, याचा उपयोग करून आपल्याला प्रसंग लेखन करायचे आहे. कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन म्हणजे अतिशय कंटाळवाणा काळ होता, पण मला मात्र या काळात आपली आवड जपण्याची नामी संधीच मिळाली. ती आवड प्रत्यक्षात अवतरली, ती आमच्या टेरेसमध्ये फुलवलेल्या बागेच्या रूपात. यात मला कुटुंबाचे पाठिंबा मिळाला आणि माझी बागकामाची सुरुवात झाली. यामध्ये मी सेंद्रिय खतांचा वापर केला, तसेच बागेमध्ये भाजीपाला लागवड, फुलझाडांची लागवडसुद्धा मी तिथे केली व माझी अशी सुंदर अशी बाग त्यावेळेस तिथे तयार केली. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर चाचणी सोडवायची आहे. त्याचप्रमाणे 6वी ते 10वीचे सर्व विषयांचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओज मिळून जाईल. सो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.